पालघर लोकसभेसाठी सर्वच पक्षांचा जो उमेदवाराचा तिढा होता तो कायम होता, मात्र ह्याच्यातला महाविकास आघाडीचा तिढा आता सुटलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इथूनच्या ज्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत शिवसेनेच्या भारती कांबळी ह्यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे. भारती कांबळी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. ताई, तुमचं पहिलं तर अभिनंदन. काय वाटतंय आता तुम्हाला इथूनची उमेदवारी देण्यात आलेली आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसंच माझे जिल्हा प्रमुख सगळे, तालुका प्रमुख, माझे जिल्हा परिषदेचे सहकारी जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे माझी महिला आघाडी, तसंच सगळे माझे कार्यकर्ते, ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि ह्या उमेदवारीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. आपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून आतापर्यंत काम पाहिलेलं आहे, नेमकं ह्याच्यामध्ये काही उमेदवार तुमच्या शर्यतीमध्ये होते, मात्र तुम्हालाच उमेदवारी देण्याचं कारण साधारण काय असेल आणि तुम्हाला आश्वासन असं केलं दिलं होतं का? मी या अगोदर सुद्धा जिल्हा परिषद सदस्य राहिलेली आहे. 2014 मी वाडा तालुक्यातनं मांडा गटातनं जिल्हा परिषद सदस्य राहिले आहे. त्याच्यानंतर मी आता विक्रमगड तालुक्यातनं तळवाडा गटात जिल्हा परिषद सदस्य आहे. मी त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहे. माझं एकंदरीत कामकाज बघून पक्षप्रमुखांनीही मला उमेदवारी दिलेली आहे. शिवसेनेचे दोन गट आहेत आपल्याला माहितीच आहे, तिकडेही आता तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील. बहुजन विकास आघाडीसुद्धा उमेदवार देण्याच्या प्रयत्नात आहे. नेमकं कशी रचना असणार आहे तुमची, कशी व्यूहरचना असणार आहे ह्या मतदारसंघासाठी आणि मतदारसंघ करण्यासाठी? नाही, आता त्रिवेणी लढत होईल असं मलाही वाटत आहे. आम्ही सगळेजण प्रामुख्याने वाढवण बंदर जो विषय आहे त्याच्यावरती फोकस करून हे इलेक्शन लढणार आहोत, कारण का पहिल्या दिवसापासून वाढवण बंदरासाठी उद्धव साहेबांचा विरोध राहिलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळेजण आहोत. तर त्याच्यामुळे हे वाढवण बंदर रद्द करण्यासाठी जो प्रयत्न असेल तो सर्वात पहिला आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर जिल्ह्यामधील कुपोषणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे, जिथे रोज पालघर डहाणू ते विरार ह्या ज्या फेऱ्या आहेत त्या वाढवण्याचा प्रयत्न करू, कारण का रोजची जी गर्दी होत आहे त्या मानाने लोकल काही चालत नाही आहेत. त्याच्यानंतर शिक्षण आहे, आरोग्य आहे, ह्या सगळ्या विषयाला घेऊन आम्ही ह्या रिंगणात उतरणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो बघितलेला आहे, नेमकं आव्हान कशी असतील आणि ती कशी पेलाल? आम्हाला तरी आतापर्यंत वाटत नाही की आम्हाला कुठलं आव्हान आहे. या अगोदरही मी आव्हानं स्वीकारलेली आहेत, लढलं आणि जिंकून आलो आहे. यापुढेही हे आव्हान स्वीकारेन आणि लढेन आणि जिंकून येईन. नक्कीच, आपण बघितलेलं आहे की वाढवण बंदर हा प्रमुख प्रश्न आहे, कुपोषण आहे, त्याकडे लक्ष देऊ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी काही आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पाळलेलं आहे, त्याच्यामुळे हा उमेदवार आता निश्चित झाला आहे. मात्र आगामी जे काही महायुती आहे, त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी आहे, हे सुद्धा ह्याच मुद्द्यावरती तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील, मात्र ही बाजी कोण मारेल हे आपल्याला पाहावं लागेल. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.